स्वागत करते। नगर परिषद कोंडवाड्यातील गाय गोरक्षण केंद्रावर पाठवण्यात यावी। गोरक्षण केंद्र पुसदचे धर्मदाय आयुक्त व संबंधित विभागाकडून चौकशी व्हावी। कत्तलखान्यात जाणाऱ्या 50 गायी व गोऱ्यांची सुटका उपविभागीय पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी केली होती। त्या गायी व गोऱ्यांची रवानगी नगर परिषद पुसदच्या कोंडवाड्यात करण्यात आली होती। नगर परिषदने त्या पशुधनाची व्यवस्थित देखरेख केली नाही, परिणामी यातील 13 पशुचे भूकबळी गेले आहे। सध्या कोंडवाड्यातील सर्व पशुचे फक्त हाडच दिसत आहे। आज सुद्धा या जनावरांना खाण्यासाठी काहीही नाही, त्यांची देखरेख करणाराही कोणीच नाही। या जनावरांना चारा, वैरण आणि पाणी मिळत नसल्यामुळे जास्त दिवस जिवंत राहणार नाहीत हे निश्चित। नगर परिषदेने तथाकथित जनावरांवर मालकांना आत्तापर्यंतची 1.5 लाख रुपये खावटीची रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे, परंतु त्यांनीही अद्यापपर्यंत कोणत्याही रकमेचा भरणा केलेला नाही। गोरक्षण केंद्र आसोलीने सदर जनावरे पोसण्याकरिता मागितली आहे। यावर येत्या 18 मेला न्यायालयात सुनावणी आहे। एकंदरीत आज या सर्व गायी व वासरू चारापाणी विना मरणाच्या वाटेवर आहेत। कत्तलखान्यातून तर सुटका झाली, पण भूकबळीपासून रक्षण होणार का? एक गोरक्षण केंद्र पुसदला आहे। या गोरक्षण केंद्राची अंदाजे 1000 कोटींची मालमत्ता आहे, परंतु एका भूमाफियाने काही भारतीय जनता पक्षाचे पुसद व यवतमाळाचे दलाल व काही इतर छूटभये नेत्यांनी गोरक्षण संस्थेची सर्व जमीन विकून टाकली आहे, विल्हेवाट लावली आहे। या संस्थेची माननीय धर्मदाय आयुक्तांनी व इतर संबंधित विभागांनी कधीच चौकशी केली नाही। या गोरक्षण संस्थेची चौकशी का होत नाही? सदर गोरक्षण संस्था सुरू करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी भावना गौभक्तांनी व्यक्त केली आहे। धन्यवाद।